शिक्षक दिन 5 सप्टेंबर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचे ज्ञान व क्षमता वाढवण्यास मदत करणारी किंवा कारणीभूत असणारी व्यक्ती. विद्यार्थ्यांची आवड, क्षमता व कल ओळखून उचित मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. यथोचित मार्गदर्शनाद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांना दिशादर्शन करीत असतात व त्यांच्या आयुष्याला आकार देण्याचे तसेच समाजाला घडवण्याचे व भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य करीत असतात. शिक्षक या शब्दाच्या 3 अक्षरातच शिक्षकाची व्याख्या लपली असावी. जसे शी म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमता वृद्धी करणारा व क म्हणजे कर्तव्य दक्ष असणारा. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात, संकटांशी संघर्ष करण्याची तयारी करवण्यात व स्वप्नांचा पाठलाग करण्यात शिक्षकांचा अनमोल वाटा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शिक्षकांप्रती आदर असतो. आपल्यातील सुप्त गुण बाहेर काढून मार्गदर्शनाद्वारे आपल्या जीवनाला वळण लावणाऱ्या शिक्षकांच्या कार्याला नमन करण्यासाठी भारतात शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. एक आदर्श शिक्षक असणाऱ्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी राष्ट्रनिर्मितीत व देशकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी स्वतंत्र भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही उच्च पदे सांभाळली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन 5 सप्टेंबरला असल्याने 1962 पासून हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांचे काम सोपे नसते. शिक्षक विद्यार्थ्यांना हिंसेपासून दूर ठेवतानाच अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी त्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर बनवित असतात. ते विद्यार्थ्यांना समाजातील वेदना समजून घेण्यासाठी संवेदनशील बनवत असतानाच त्यांना न डगमगणारा व भावनिकदृष्ट्या खंबीर बनवत असतात. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेत असतानाच इतरांच्या यशप्राप्तीला दाद देण्याची शिकवण व खिलाडू वृत्ती निर्माण करण्याचे धडे शिक्षक देत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजातील विविध घटकांना चांगल्याची ओळख करून देऊन व वाईटापासून प्रवृत्त करून त्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांचे काम खरोखरच सोपे नाही. प्रत्येक शिक्षक आदर्श शिक्षक असतो, पण काहींना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 5 सप्टेंबरला आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. बदलत्या जमान्यात, नव्या युगात शिक्षक ही कोणी व्यक्तीच असायला हवी असे नाही. ध्येय व लक्ष्य निश्चित केलेल्या आजच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट शिक्षकाची भूमिका निभावताना दिसत आहे. वर्ल्ड वाईड वेब या संदेश वहनाच्या सुविधांनी ऑनलाईन शिक्षण घेणे आता प्रचलित झाले आहे. ई लर्निंगद्वारे शाळा आणि शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा यथोचित वापर करून कोविडच्या कठीण कालखंडात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
मात्र विद्यार्थ्यांच्या पूर्व ज्ञानाची तपासणी करणे, शिक्षक व विद्यार्थी आंतरक्रिया व मूल्यमापनात येणाऱ्या काही अडचणींमुळे ई लर्निंग पद्धतीतील कमतरता पाहता प्रत्यक्ष शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते. अशात प्रत्यक्ष शिक्षण व ई लर्निंग या दोन्ही पद्धतींचा सुयोग्य मेळ घालून शिक्षणाचा दर्जा वाढवणे गरजेचे आहे आणि ते शक्यही आहे. देशवासियांच्या मानसिक विकासासाठी व जबाबदार नागरिक निर्माण करण्यात व देश घडविण्यात शिक्षकांचा नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे. त्यामुळे शिक्षक किंवा मार्गदर्शकाची सर्वांगीण विकासासाठी कायम गरज असणार आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. लेखन मधुरा गोडबोले. सादरीकरण दीपक गोडबोले. शिक्षक दिन 5 सप्टेंबर.